बायोलॉजी मतलब आज सा पहला टॉपिक अपन बात हो द लिविंग वर्ल्ड। द प्लैनेट अर्थ इज मेड अप ऑफ अबायोटिक एंड बायोटिक कंपोनेंट। पृथ्वी हा ग्रह कशापासून बनलेला आहे? निर्जीव आणि सजीव घटकापासून बनलेला आहे। द बायोटिक कंपोनेंट आर ऑब्व्हियसली द लिव्हिंग बीइंग प्रेझेंट अराउंड अस। आणि बायोटिक घटक कोणते आहेत? तर आपल्या सभोवती जे सजीव दिसतात, सजीव दिसतात त्यांना आपण काय म्हणतो? बायोटिक कंपोनेंट असे म्हणतो। द क्वेश्चन इज व्हाय डू वी कॉल देम इज लिव्हिंग। प्रश्न असा उपस्थित होतो की यांना सजीव का म्हणायचं? अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम द नॉन लिव्हिंग। आणि हे निर्जीव घटका सजीव निर्जीव घटकापासून वेगळे कसे आहेत, कोणते कॅरेक्टर आहेत? तर आपण या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे की बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, सजीवाचे मूलभूत गुणधर्म कोणते आहेत ते पाहणार आहे। द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस बॉर्न हॅज टू सर्वाइव। काय? एकदा सजीव निर्माण झाला, एकदा जन्माला आला की काय होतो? तो काही आयुष्य त्याचं आहे तेवढं तो काय करतो? व्यतीत करतो। फॉर सर्वायवल इट नीड्स इनर्जी। आणि त्याला जिवंत राहण्यासाठी कशाची गरज असते? तर ऊर्जेची गरज असते। अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स, आणखी अनेक रासायनिक रेणूंची गरज असते। बायोमॉलिक्युल केमिकल मॉलिक्युलची गरज असते। फॉर इनर्जी इट हॅज टू परफॉर्म द मेटाबॉलिझम। आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? की चयापचयाच्या क्रिया कराव्या लागतात। मेटाबॉलिझम हा शब्द जसा मराठी चय आणि पचय हे दोन शब्द आहेत, चय आणि पचय। पचय म्हणजे विघटन, मोठ्या घटकाचं लहान घटकामध्ये विभाजन करणे आणि शोषण्यास पात्र करणे, त्याला आपण म्हणतो पचन होणे, बरोबर आहे? पचय। आणि चय म्हणजे लहान घटकापासून मोठा घटक तयार करणे, त्याला म्हणायचं चय। म्हणजे उदाहरण सांगतो की बिल्डिंग आपल्याला बांधताना वाळू, सिमेंट, विटा यांच्यापासून आपल्याला बिल्डिंग बांधावी लागते, बरोबर आहे? म्हणजे लहान घटकापासून मोठी बिल्डिंग तयार केली आणि ती आपण काय केली, तोडली की काय झालं? म्हणजे ही जी झाली ती अनाबॉलिझम प्रोसेस झाली, कॅटाबॉलिझम प्रोसेस झाली, ब्रेकडाऊन झालं। बिल्डिंग बांधणे ही अनाबॉलिझम प्रोसेस झाली, सिंथेसिस निर्मिती करणं झालं। आणि बिल्डिंग तोडायची म्हटलं तर पुन्हा काय होतं? सगळे घटक आपल्याला वेगळे करता येतात, त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम किंवा ब्रेकडाऊन। आणि दोन्ही मिळून काय होतं? चयापचय, अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम मिळून मेटाबॉलिझम शब्द होतो। मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल। मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल म्हणजे कॅटाबॉलिझम, अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल अनाबॉलिझम। काय? मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम आणि अनाबॉलिझम दोन्ही मिळून काय आहे? मेटाबॉलिझम असे म्हणतो, चयापचय असे म्हणतो। कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन आणि अनाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस, निर्मिती करणे। तर निर्मिती करणे, लहान घटकापासून मोठ्या घटकाची निर्मिती करणे, म्हणजे ग्लुकोजपासून स्टार्च तयार होणे, याला म्हणायचं अनाबॉलिझम। आणि स्टार्चचं डायजेशन करून ग्लुकोज तयार करणे, याला म्हणायचं कॅटाबॉलिझम। दोन्ही क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम। आपण सर्वांना सजीव सृष्टीला जर ऊर्जा मिळते ती कुणापासून मिळते? तर सूर्यापासून मिळते। सूर्याची इनर्जी आहे ती फोटोसिंथेटिक प्लांट जे आहेत ते काय करतात? ट्रॅप करतात, अँड दे कन्व्हर्टेड इन टू बायोलॉजिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल, बरोबर आहे? ग्लुकोजमध्ये त्याचं रूपांतर करतात आणि ते ग्लुकोज मग आपण डायरेक्ट इनडायरेक्ट काय होतो, सर्व सजीवांना वापरतो। त्या ग्लुकोजचं कॉम्प्लेक्स मॉलिक्युल, स्टार्च सारखा पदार्थ तयार झालेला, आपण तो खातो आणि आपल्याला त्या ग्लुकोज पुन्हा पचन करून ग्लुकोज तयार करतो। आणि त्या ग्लुकोजपासून पुन्हा आपल्याला काय मिळते? त्याचं विघटन केलं की ऊर्जा मिळते। तर सर्व सजीवांना ऊर्जा काय करावी, मिळवण्यासाठी काय करावं लागतं? चयापचयाच्या क्रिया कराव्या लागतात, मेटाबॉलिझम प्रोसेस करावी लागते। आणखी पुढं म्हणजे सर्व सजीव काय करतात? चयापचयाच्या क्रिया करतात। ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म द मेटाबॉलिझम। एवढंच या पॅरेग्राफमधून एकच वाक्य जे तयार करायचं। दुसरं आहे, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड ऑर्गॅनिझम शो द टेंडन्सी टू ग्रो अँड डेव्हलपमेंट। काय आहे की जन्म झाल्यापासून त्या ऑर्गॅनिझममध्ये, सजीवामध्ये काय होतो? ग्रोथ होते, वाढ होते। वाढ होणे हा गुणधर्म कुणाचा आहे? सजीवाचा आहे। डेव्हलपमेंट होते, डेव्हलपमेंट म्हणजे विकास।
विकास होणे म्हणजे बौद्धिक विकास झाला, शारीरिक विकास झाला, बरोबर का नाही? आपण त्याला विकास म्हणतो. वाढ आणि विकास मध्ये फरक आहे. तर सजीवामध्ये काय होते? ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम परफॉर्म द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. एवढंच वाक्य ह्या पॅरेग्राफ तयार करायचंय. धिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रल प्रोसेस. काय? ही जी वाढ जी आहे ती एक विशिष्ट पद्धतीनं होत असते. त्या वाढ होताना अनेक त्याच्यामध्ये जसं ऑर्केस्ट्रा, आता ऑर्केस्ट्रल प्रोसेस किंवा ऑर्केस्ट्रल प्रोसेस म्हणतो, ऑर्केस्ट्रा जसं वेगवेगळे त्याच्यामध्ये गाणी असतात, नकला असतात, जसं नाटक असतं, तर तशा पद्धतीनं वाढ होताना काय होते, सजीवामध्ये काय होते? वाढ होते आणि विकास होतो. दिस ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रल प्रोसेस. यू माइट हॅव ऑब्झर्व द सँड माउंट्स. काय? वाळूचे ढिगारे असतात, वाळूच्या टेकडे असतात. आता हे वाळवंटामध्ये असतं, आपल्याला एवढं बारकाईने माहित नाही, पण काय होते, वारा आला, वादळ आलं की वाळूची टेकडी एका ठिकाणी वाळू उडते आणि दुसरीकडे जाऊन काय होते, ते जिथं अडथळा मिळेल त्याला तिथं काय होते, ती साठत जाते आणि त्याचा ढीग तयार होतो. मग तो वाढ होते की नाही? आधी प्लेन असणाऱ्या भागावरती ढीग तयार झाला, वाळूचा ढीग तयार झाला, म्हणजे वाढ झाली. म्हणजे वाळूच्या ढिगामध्ये वाढ होते की नाही? होते. मग त्याला वाळूचा ढीग म्हणजे काय, सजीव आहे का म्हणायचं का त्याला? सजीवामध्ये वाढ होते म्हणतो आपण, मग वाळूच्या ढिगामध्ये वाढ होते. किंवा बिल्डर्स ग्रो. काय आहे? बिल्डर्स ग्रो. बिल्डिंग बिल्डिंग होते. हा बिल्डिंग वाढायला लागले, ग्रोथ व्हायला लागलाय असं म्हणतो बिल्डिंग, बरोबर आहे का नाही? म्हणजे मग त्याला ती काय सजीव आहे का? धिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम द विदिन अँड हेन्स देअर आर नॉट लिव्हिंग बिईंग. ही जी वाढ आहे ही कशी आहे? विदिन, आतून नसते, इंट्रेन्जिक नसते, ती एक्सट्रेन्जिक वाढ असते. वाढ असते म्हणजे बाहेरून डिपॉझिट होऊन साठत जाऊन शिनी तिची वाढ झाली. तर आपण त्याला काय म्हणणार, ही ग्रोथ झाली ती काय आहे? एक्सट्रिंजिक आहे. सजीवामधली जी वाढ होते ती काय होते? आतून होत असते, विदिन च्या मधून होत असते, इंट्रिंजिक होत असते. पहा, आपण किडनी स्टोन म्हणतो, किडनी स्टोन शब्द माहिती आहे आपल्याला, किडनीमध्ये स्टोन होतो, तो हळूहळू वाढत जातो, मोठा होतो. आपण जर म्हणतो की 5 mm आहे, 6 mm आहे, असा झालाय, आता त्रास होतोय, आता काय करावं लागेल, ऑपरेशन करून काढावं लागेल, ही वाढ होते. मग त्या किडनी स्टोन हा सुद्धा काय सजीव आहे का, वाढ होते की नाही? नाही. तर त्याच्यावरती काय होतं, ते जे घटक जो आहे तो त्याच्यावरती वरून साठत जातो आणि तो काय होतो, मोठा होतो. गाळाचा खडक वाढत वाढत जातो, बाहेरून वाढ होते, बाहेरून डिपॉझिट होतं, त्याला एक्सट्रिंजिक आहे. सजीवामधली जी वाढ असते ती कशी असते? इंट्रिंजिक असते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. काय? वाढ आणि विकासाला कशी आहे? नॉट अ प्रोसेस, नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. ऍट सर्टन पॉइंट ऑफ टाइम द मॉलिक्यूल ऑर्गन सिस्टीम बिगिन टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम द ओल्ड. धिस इज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. काय? वाढ आणि विकास. वाढ होत असते, सजीवामध्ये वाढ होते, मग कंटिन्युअस होत असते का? मानव मोठा 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 लहानापासून मोठा होतो, कायमस्वरूपी तो मोठा मोठाच होत राहतो का? नाही. तर त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहे. अनलिमिटेड वाढ नाही. विच हॅव नॉट अनलिमिटेड टाइम स्पॅन. की प्रत्येकाची वाढ ठरलेली आहे, त्याचं जे आयुष्य आहे तेवढ्यापर्यंत ठराविक दिवस काय होते, वाढ होते. नंतर मात्र काय होते, वाढ थांबते आणि हळूहळू ते काय होतात, अवयव काम करायचं बंद करतात. आणि आपण म्हणतो की एजिंग, वृद्ध झाला व्यक्ती, वयोवृद्ध झाला असं म्हणतो. ओल्ड म्हणजे सर्व सजीव काय होतात, ठराविक प्रमाणात त्यांची वाढ होते, नंतर ते वृद्ध होतात आणि शेवटी काय होतो, त्यांचा सर्व सजीवांचा मृत्यू होतो, बरोबर आहे? म्हणजे एजिंग प्रोसेस, एजिंग होणे, वृद्ध होणे किंवा वयाच्या वेगवेगळ्या स्टेप मधून जाणे, ह्या क्रिया कुणामध्ये घडतात? सजीवामध्ये घडतात. लाईफ हॅज टू कंटिन्यू हॅज द कंटिन्यू हॅज ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस यंग वन लाईक इट सेल्फ.
आणि सजीव काय आहे की आपल्याला माहित आहे सजीवाचा शेवटी एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. तो जीव सजीव सृष्टी काय राहिली पाहिजे पृथ्वीवरती तशी टिकून राहिली पाहिजे. म्हणून प्रत्येक सजीव काय करतो आपल्यासारखा नवीन जीव त्याच्या मृत्यूपूर्वी काय करतो आपल्यासारखा म्हणजे एजिंग न वृद्ध होऊन मृत्यू होतो त्याच्या अगोदर त्याने काय केलं असतं आपल्यासारखे जीव निर्माण केलेले असतात. बरोबर आहे का नाही. म्हणजे पुनरुत्पादन करणे हा कुणाचा गुणधर्म आहे सजीवाचा गुणधर्म आहे. लाइफ हॅज टू कंटिन्यू हॅज द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस अ यंग वन. अपत्य निर्माण करतात लाईक इट सेल्फ स्वतःसारखेच. इट इज पॉसिबल थ्रू द रिप्रोडक्शन. आणि ही क्रिया कशानं होते पुनरुत्पादनानं होते रिप्रोडक्शननं होते. असेक्शुअल अँड सेक्शुअल दोन प्रकारे पुनरुत्पादन होताना दिसतं अलैंगिक आणि लैंगिक. आता उदाहरण सांगतो आपण वनस्पतीमधलं घेऊया की आपण गुलाबाची काय करतो फांदी लावतो. फांदी लावली की पुन्हा गुलाबाचं झाड तयार होतं. बरोबर आहे का नाही. म्हणजे बी सोडून कशा कुठल्याही भागापासून आपण नवीन प्लांट तयार केलं तर त्या काय झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं अलैंगिक पुनरुत्पादन झालं. मग ते बीजाणूपासून तयार झाले तरी सुद्धा ते अलैंगिकच आहे. की जिथं पुयुग्मक स्त्रीयुग्मक मेल आणि फिमेल गॅमिट याचं मिलन झालं पाहिजे. या मिलनातून दोन भिन्न ऑर्गॅनिझमचे जीन्स मिक्स होऊन वेगळा प्राणी तयार होतो वनस्पती तयार होते त्याला आपण काय म्हणतो सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. मेल गॅमिट आणि फिमेल गॅमिटचं फ्युजन झालं मिलन झालं की ते फर्टिलाइज सेल्स तयार होते फलित पेशी तयार होते. त्या फलित पेशीपासून नवीन प्लांट किंवा ॲनिमल तयार होतो. बीमध्ये जो एम्ब्रियो असतो भ्रूण असतो शेंगदाणा फोडल्यानंतर आत अंकुर दिसतो पा तो तेवढाच अंकुर फक्त काय आहे त्या फलित पेशीपासून तयार झालेला आहे. बाकीचा मात्र काय आहे तर त्या एम्ब्रियोपासून किंवा एग्ज ॲनिमलमध्ये एग्ज असतात ते फर्टिलाइज एग्जपासून नवीन जीव तयार होतो त्याला काय म्हणणार सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणणार. बाकीचं सर्व कसं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. वनस्पतीमध्ये आपण पाहतो असेक्शुअल. प्राण्यामध्ये लोअर ॲनिमलमध्ये सुद्धा होतं या पद्धतीचं पुनरुत्पादन की सेल डिव्हिजननं पेशी विभाजन करीन एका अमिबाचे दोन अमिबा तयार होतात. तर या पद्धतीचं पुनरुत्पादन सुद्धा गांडुळाचे समजा आपण एका गांडुळाचे चार पाच तुकडे केले तरी प्रत्येक तुकड्यापासून पुन्हा गांडूळ तयार होतं म्हणजे पाच गांडूळ तयार होऊ शकतील. तर ते झाले पुनरुत्पादन. पॉवर ऑफ रिजनरेशन जास्त आहे त्यामुळे हे सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. पण सजीव काय करतात लैंगिक किंवा अलैंगिक पद्धतीनं असेक्शुअल किंवा सेक्शुअल पद्धतीनं आपल्यासारखा जीव निर्माण करतात मृत्यूपूर्वी आपल्यासारखा जीव निर्माण करतात. धिस इन्शुअर्स द कंटिन्युटी ऑफ रेस. आणि त्याच्यामुळं आपल्याला खात्री आहे की त्यांचा वंश काय होतो टिकून राहतो त्या वनस्पतीचा त्या प्राण्याचा वंश टिकून राहतो. मूल्स स्टराईल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस. मूल म्हणजे खेचर MULES मूल्स म्हणजे खेचर. खेचर नावाचा प्राणी कसा आहे नपुसक आहे तो पिलांना जन्म देत नाही. त्याचबरोबर स्टराईल म्हणजे नपुसक वर्कर बीज कामकरी मधमाशा काय आहे. मधमाशांच्या तीन प्रकार असतात. एक राणी मधमाशी क्वीन म्हणतो आपण त्याला. मेलला ड्रोन म्हणतो मेल किंवा ड्रोन म्हणतो. त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होतं आणि हे अंडी घालतात आणि त्या अंड्यापासून काय होतात बाकीच्या मधमाशा तयार होतात. तिसऱ्या प्रकारचे बीज असतात त्यांना कामकरी मधमाशी म्हणतो वर्कर बीज म्हणतो. त्या पुनरुत्पादन करत नाहीत. मग पुनरुत्पादन करतात त्यांना आपण सजीव म्हणायचं का. मग खेचर हा सजीव आहे का नाही. वर्कर बीज कामकरी मधमाशा सजीव आहेत का नाहीत. तर आहेत. मग ह्यांना का म्हणायचं. मग पुनरुत्पादन हे कॅरेक्टर आहे का सजीवाचं. नाही. मेजॉरिटी काय आहेत सजीव काय करतात पुनरुत्पादन करतात. एट आर लिव्हिंग तरी सुद्धा हे काय आहेत सजीवच आहेत. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज अ इन्क्लुझिव्ह कॅरेक्टर ऑफ लाईफ. का म्हणू शकतो का आपण की सजीव सर्व पुनरुत्पादन करतात. नाही. तर म्हणतो आपण की सर्व सजीव काय करतात पुनरुत्पादन करतात. आता त्याला नियम म्हटले की नियमाला अपवाद हा आलाच. हे मोल आहे खेचर आहे. खेचर काय करावं लागतं आपल्याला खेचराचं पिलू पाहिजे असेल तर डोंकी आणि हॉर्स घोडा आणि गाढव ह्या दोघांचं मिलनातून काय होतो खेचर तयार होत असतो. तर अशा पद्धतीचं हे पुनरुत्पादन न करणारे प्राणी आहेत. त्यानंतर म्हणजे पुनरुत्पादन हे एक सजीवाचं कॅरेक्टर आपल्याला म्हणता येईल. ॲज द बॉडी लूजेस इट्स कपॅसिटी टू परफॉर्म द मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज.
आणि शरीर शरीराचे अवयव जेव्हा थकतात, काम करायचं बंद करतात, तेव्हा काय चयापचयाच्या क्रिया बंद पडतात, तेव्हा काय होतो, तो सजीव काय होतो, मृत पावतो. मृत पावतो बरोबर आहे, म्हणजे डेथ होतो सर्व सजीवांचा, काय होतो, डेथ होतो. कोणीही अमर नाही, कोणीही काही नाहीये, अमर नाही. सर्व सजीवांचा काय होतो, मृत्यू हा होतोच. एनी लिव्हिंग बिईंग रिस्पॉन्ड टू द थर्मल अँड केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. काय सर्व सजीव काय करतात, सादाला प्रतिसाद देतात. हाक मारली एखाद्याने, आपण चाललेलो आहे रस्त्याने, पाठीमागून कोणीतरी हाक मारली आपल्या नावानं, आपण काय करतो, वळून मागं बघतो, बरोबर आहे का नाही. किंवा आपल्याला ओळखीचा असला मित्र आहे, हा त्याला बोल, आपण ऐकलं नाही असं करायचंय, काहीतरी तुमच्या चेहऱ्यावरती रीडिंग, फेस रीडिंग दिसतील का नाही, की हाक मारलेली आहे ही तुम्ही ऐकलेली आहे, ती तुम्हालाच हाक मारलेली आहे हे जेव्हा समजेल, तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी प्रतिसाद देता, मग एकतर त्याच्याकडे बघाल किंवा विरुद्ध दिशेने निघून जाल. तर ही जी झाले ते सादाला प्रतिसाद देणे म्हणतो. कुठलाही स्टिम्युलस आला तर त्या स्टिम्युलसला काय देतात, सजीव काय देतात, रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद देतात. रात्रीच्या वेळेस आपण काय केले, अचानक किचनमध्ये लाईट लावली की झुरळ काय होतात, अंधाराच्या दिशेने पळून जातात. हा दिलेला त्यांनी लाईटला दिलेला प्रतिसाद आहे, रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. सर्व सजीव काय करतात, सादाला प्रतिसाद देतात. इट गिव्ज द रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. Responsiveness or irritability is a unique property of living organism. आणि responsiveness हेच एकमेव कॅरेक्टर आहे, सर्व सजीव रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद देतात. आता प्रश्नाला वनस्पतींचा, वनस्पती देतात का रे, वनस्पतीला हाक मारली ऐकायला जातं नाही, बरोबर आहे का नाही. तरी सुद्धा आपले शास्त्र, भारतीय शास्त्र, जगजीतचंद्र बोस जे नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी काय केलं की जगापुढे मांडून दाखवलं, पहिल्यांदा मांडलं की वनस्पतीला सुद्धा भावना असतात आणि त्या काय करतात, रिस्पॉन्स देतात. त्यांच्या समोर चांगलं वातावरण आपण जर हे केलं, त्यांनी प्लांट्स ग्रो करून दाखवले, तिथं म्युझिक सिस्टीम लावली, म्युझिक सिस्टीमला फळं चांगली आली, ज्यांना सॅड म्युझिक लावलं आणि त्या ठिकाणच्या वनस्पतींना फळं आली नाहीत, अशा पद्धतीने ते अनेक प्रयोग करून दाखवले, वनस्पती सुद्धा प्रतिसाद देतात. त्याचं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं तर लाजाळू वनस्पतीला आपण काय केला, स्पर्श केल्याबरोबर त्याची पानं मिटतात, बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीनं सजीव काय करतात, रिस्पॉन्स देतात. आणि हे एकमेव कॅरेक्टर म्हणावं लागेल, युनिक कॅरेक्टर म्हणावं लागेल, की सर्व सजीव रिस्पॉन्स देतात. बाकीचे कॅरेक्टरला काय आहेत, अपवाद, काही ना काहीतरी अपवाद आहेत. या सर्व याच्यातून ए बी सी डी ई आणि एफ आपण पाहिले, एवढे कॅरेक्टर पाहिले, बरोबर आहे का नाही. तर यातून एक एक वाक्य तयार करायचं आहे. पहिला आहे, कुठलं वाक्य तयार होईल, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरी आउट द मेटाबॉलिझम. सर्व सजीव काय करतात, चयापचयाच्या क्रिया करतात. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामधून वाक्य काय होईल, द ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स द ग्रोथ इज ऑकर इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑकर इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सर्व सजीवामध्ये वाढ आणि विकास होते. तिसरं वाक्य होईल काय आहे, एजिंग द ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम द ग्रोथ इज ऑकर अप टू सर्टन लिमिट अँड आफ्टर दॅट द एजिंग इज ऑकर. ए जी ई आय एन जी, एजिंग म्हणजे वृद्ध होत जाणे, थकत जाणे, म्हातारपण येणे, एजिंग प्रोसेस होते. आणि त्यानंतरचं आहे, द एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस टू कंटिन्यू देअर रेस. त्याचा वंश टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण काय करतो, पुनरुत्पादन करतो. द ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम डाईज आफ्टर सर्टन लाईफ टाईम, बरोबर आहे. त्याचं काय आयुष्य असेल, तेवढं आयुष्य झालं की त्याचा मृत्यू होतो. हे एवढे कॅरेक्टर आहेत, पण त्याला अपवाद हे काही आहेत. म्हणून शेवटचं कॅरेक्टर आपण पाहिलं की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम गिव्ज द रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. स्टिम्युलसला सादाला काय देतात, प्रतिसाद देतात. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम गिव्ज द रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. मग इथं दिलेलं आहे थर्मल, थर्मल म्हणजे टेम्परेचर. गरम वस्तूला हात लावला की आपण हात झटकून काढणार, भासतंय म्हणून, बरोबर आहे का नाही. थर्मल म्हणजे रिस्पॉन्स देतो आपल्यावर काहीतरी प्रतिक्रिया. केमिकल, ऍसिड आहे, स्ट्रॉंग अल्कली आहे, त्याला स्पर्श झाला आपण काय करेल, तिथून हात आपण पटकन काढून घेऊ, बरोबर आहे का नाही. तर बायोलॉजिकल चेंजेस, जैविक काही बदल होतात, शरीरामध्ये काही बदल होतात,
बरोबर आहे का नाही? आणि त्या बदलामुळं सुद्धा आपल्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात. उगच नाही आपले कॉलेजची मुलं कॉलेजच्या वेळा स्टँडवरती चक्रा मारत नाहीत ठराविक वेळेस. तर हे जे आहे शरीरामध्ये होणारे बदल आहे, त्या बदलाचे परिणाम असतात. तर अशा पद्धतीनं काय करतात सजीव, काय करतात बदलत्या वातावरणाला काय देतात, प्रतिसाद देतात. देअर इज इमेन्स डायव्हर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय सजीव सृष्टीमध्ये खूप विविधता आहे. एक सूक्ष्म जीवापासून जायजांटिक फेल देवमास्यापर्यंत एवढे मोठे अवाढव्य प्राणी आहेत. छोट्या एक पेशी शेवाळापासून कितीतरी मोठ्या असे वृक्ष आहेत. बरोबर आहे का नाही? सिन्स टाइम इमेमोरियल व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. आणि आपल्याला समजतंय तेव्हापासून किंवा खूप वर्षापासून पृथ्वीवरती हे सजीव सृष्टी काय आहे, गुण्या गोविंदानं नांदत आहे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग एज वेल एज बिटवीन द लिव्हिंग बीइंग अँड द ग्रुप्स लिव्हिंग बिटवीन द लिव्हिंग बीइंग्स. काय आहे की आपल्याला काय करायचं आहे की सजीव सृष्टी मग इथं राहते तर सजीव आणि निर्जीव यांचा काही संबंध आहे का, त्यांच्यामध्ये काय संबंध असतात. आपल्याला सजीवांना लागणारे घटक आपण निर्जीव घटकातून मिळतो. पाणी घेतो की नाही आपण बाहेरून पाणी, बरोबर आहे, पाण्याची आपल्याला गरज आहे, अन्नाची गरज आहे, म्हणजे हे निर्जीव घटक आपण घेतो. आणि आपल्यात आलेले घटक पुन्हा मग ती पृथ्वीवरचे संपतील ते संपतात का नाही, तो प्राण्यामध्ये काही तो उत्सर्जना वाटे ते पुन्हा ते बाहेर टाकतो किंवा तो मरण पावला की डेड बॉडी डीके होते, नष्ट होते, विल्हेवाट लागते आणि सगळी मूलद्रव्य पुन्हा आणि कुठं जातात, वातावरणातच जातात. बरोबर आहे का नाही? आपल्या शरीरामध्ये हाडं तयार झाली, बोन्स कॅल्शियम डिपॉझिट झालं, पृथ्वीवरचं सगळं कॅल्शियम प्राण्यांच्या शरीरात गेलं संपलं असं होतं का नाही, ते प्राणी मरण पावत असतात, त्यांचे बोन्स पुन्हा डीके होतात, कुजतात, सडतात आणि पुन्हा ते कॅल्शियम कुठं जातं, जमिनीमध्ये जातं, जमिनीतून वनस्पतीमध्ये, वनस्पतीतून प्राण्यामध्ये, असं ते वहन होत असतं. अशा पद्धतीनं सजीव आणि निर्जीव यांचा संबंध आहे. काय संबंध आहे, कशा पद्धतीनं त्याचं एकमेकावरती कंट्रोल असतो, हा भाग आपण बायोलॉजीमध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर लिव्हिंग अँड लिव्हिंग बिईंग्स, सजीव आणि सजीवाचाही संबंध आहे. आपल्याला वनस्पती झाड, आंब्याचं झाड असेल तर आपल्याला आंबे खायला मिळतील, बरोबर आहे का नाही? धान्य पिकलं तर आपल्याला खायला मिळेल, म्हणजे वनस्पती आणि आपला संबंध आहे. आणि वनस्पतीवरती आपण अवलंबून आहेत, तसं वनस्पती सुद्धा आपल्यावर अवलंबून आहेत. कसं काय वनस्पतीवर आपल्यावरती अवलंबून आहे? समजा पृथ्वीवरती प्राणी नसताच तर फक्त वनस्पती जगू शकल्या असत्या का? नाही जगू शकल्या नसत्या. का? तर त्यांनाही काही लिमिटेशन्स आहेत की त्यांना जी फळं येतात, म्हणजे फळं येतील, बिया येतील, सगळं होईल, बरोबर आहे का नाही? बियापासून पुनरुत्पादन होईल, सगळं काय होईल. पण प्राण्यांची त्यांना कशासाठी गरज लागते, बघा बरं विचार करून, कशासाठी प्राण्यांची गरज लागते? तर पॉलिनेशन, परागीभवनासाठी. त्यांचा मेल गॅमिट फिमेल गॅमिट पर्यंत जाऊ शकत नाही, त्यांना काय लागते, कीटकांची गरज लागते परागीभवनासाठी. परागीभवन झालं तर फर्टिलायझेशन, तर काय होते, सीड डेव्हलपमेंट आणि फ्रूट डेव्हलपमेंट होते, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपण अनेक घटक आहेत, फक्त काय कीटकच असा नाही आहे. पण आणखी दुसरं काय, समजा एखादं आंब्याचं झाड आहे, त्याला 5,000 आंबे आलेले आहेत आणि ते 5,000 आंबे परिपक्व झाले झाडावरती, कुणीही त्याचे आंबे खायला गेले, तोडायला वगैरे गेलं नाही, प्राणी जवळ गेला नाही, तर काय होईल रे, ते तिथंच पिकतील झाडावरतीच. पिकून काय होतील, गळून खाली पडतील आणि त्या आंब्याच्या झाडाखाली 5,000 आंब्याच्या कोया पडतील, बरोबर आहे का नाही? किती रोपं तयार होतील रे, वाढली की 5,000 रोपं तयार होतील, बरोबर आहे का नाही? पावसाळ्यानंतर, पाऊस पडल्यानंतर 5,000 रोपं तयार होतील. पण त्याची मोठी झाडे किती तयार होतील, तर एकही झाड तयार होणार नाही. एकही का होणार नाही, कारण मोठ्या झाडाखाली पुन्हा दुसरं झाड येऊ शकत नाही. लहान गवत वगैरे येऊ शकतं, छोटं झुडूप येऊ शकतं, पण मोठं झाड तयार होऊ शकत नाही. मोठ्या वटवृक्षाखाली दुसरं वटवृक्षाचं झाड तयार होऊ शकत नाही. मग काय झालं पाहिजे, त्या बिया तिथून दुसरीकडे गेल्या पाहिजे, दूरवर दुसऱ्या कुठंतरी योग्य वातावरण वाढीसाठी असेल त्यापर्यंत गेल्या पाहिजेत. ते कोण नेतं, प्राणी नेतात. आंब्याच्या भोवती, त्या कोळीच्या भोवती जो गर असतो, पल्प असतो, तो वनस्पती कशासाठी तयार करतात, तो खास तुमच्यासाठी केलेला असतो तयार, की तुम्ही ते फळ खाण्यासाठी का होईना एका त्या झाडापासून दूरवर न्याल आणि त्याची बी काय कराल, तुम्ही तिथं नेऊन टाकाल. त्यामुळे त्याला वाढीला काय मिळेल, संधी मिळेल, अन्यथा त्याच झाडाखाली पडली तर नाही. अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं सांगता येईल, आपण टॉपिकमध्ये येईल तसं सांगू पाहू. तर सर्व प्राणी वनस्पतीवर अवलंबून आहेत, तसं सर्व वनस्पती प्राण्यावर अवलंबून आहेत. तो भाग आपण काय करायचा, या बायोलॉजीमध्ये स्टडी करायचा आहे. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग एज वेल एज बिटवीन द
टू लिव्हिंग बिईंग्स ऑर ग्रुप्स, वेगवेगळे गट असतात, म्हणजे प्राणी, मानव प्राणी, वेगवेगळे प्राणी आहेत, मग त्यांचाही एकमेकावरती संबंध असतो, संबंध असतो. तसाच त्या ग्रुपमध्ये सुद्धा संबंध असतो, मानव मानवाचा परिणाम होतो, आपण आणि आपल्या शेजारी काही ना काहीतरी संबंध असतो, मग चांगले असतील किंवा वाईट असतील त्यांचाही इफेक्ट आपल्यावरती होतो, आपला त्यांच्यावरती होतो, बरोबर आहे का नाही. भारत पाकिस्तान, भारत चायना, हा एक संबंध आहेच की चांगले आहेत किंवा वाईट आहेत, बरोबर आहे का नाही. त्यांचा आपल्यावरती परिणाम होतो, आपला त्यांच्यावरती परिणाम होत असतो. जसा सजीवाचा निर्जीव घटकावरती, निर्जीव घटकाचा सजीवावरती परिणाम होतो, तसा सजीवा सजीवावरती परिणाम होत असतो. तसंच त्या जातीतल्या सजीवाचा त्या जातीतल्या सजीवावरती सुद्धा परिणाम होत असतो. तो आपण अभ्यास काय करणार आहे, या बायोलॉजीमध्ये करणार आहे. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दीज इज इसेन्शियल. This data is also important for various industries and agriculture. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला काय आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी त्याची जी माहिती आहे गोळा करणं हे उपयोगी पडतं. की शेतीचं उत्पादन ह्यावर्षी किती निर्माण होणार, भात किती होणार हे माहिती पाहिजे. नाहीतर आपल्याला भात ह्यावर्षी भात पिकलंच नाही, पावसामुळे गेलं आणि मग काय होईल, तांदळाचे दर वाढतील, बरोबर आहे का नाही. तर मग आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल, किती तयार होणं, हे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे सगळं डाटा कलेक्ट असतो, केला जातो की किती या वर्षी भात लागवड किती झालेलं आहे, ऊसाची लागवड किती झालेली आहे, किती उत्पादन होईल, मग आपल्याला बाहेरून किती आणावं लागेल, दुसऱ्या जिल्ह्यातून कुठलं, परराज्यातून कुठलं किती आणावं लागेल. आता कांदा आपल्याकडचा पावसानं गेला, आपण परदेशातला कांदा परत मागवतोय, कारण आज कांद्याचा दर 120 रुपये किलो झालाय, बरोबर आहे का नाही. तर अशा पद्धतीनं काय करावा लागतो, जो डाटा असतो सजीवसृष्टीचा त्याचा आणि ॲग्रिकल्चरचा काय आहे, ॲग्रिकल्चर शेतीशास्त्र, याचा आपल्याला काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. तोही अभ्यास कुठं आपण करणार आहे, बायोलॉजीमध्ये करणार आहे. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फ्रॉम स्ट्रॉंग बेसिस ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ द कलेक्टेड डाटा. काय म्हटलेलं आहे, हाय इंटेन्सिव्ह लॅबोरेटरीज अँड फील्ड स्टडीज. फील्ड म्हणजे शेतावरचं, फील्ड म्हणजे बाहेर ग्राउंडवरचा अभ्यास आणि प्रयोगशाळेमधला अभ्यास आणि त्यांनी कलेक्ट केलेली माहिती, याच्या आधारे आपल्याला काय करता येतं, आपल्याला पुढचं नियोजन करता येतं. इफ वी नीड टू स्टडी धिस डायव्हर्सिटी, त्यासाठी आपल्याला काय आहे, ही जैवविविधता काय करायची आहे, अभ्यासायची आहे. सर्टन एड्स collect the taxonomical aids can be used. आणि अनेक साधनं, एड्स, AIDS, एड्स म्हणजे साधनं पण आहे अर्थ. तर अनेक साधनांचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, प्राणी वनस्पतीची माहिती गोळा करायची आहे आणि त्यांचं वर्गीकरण करायचं आहे. वर्गीकरणाचा भाग सुद्धा कसा असतो, तो भाग आपण याच बायोलॉजीमध्येच अभ्यासणार आहोत आणि ते लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. दीज इन्क्लूड द हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क एक्सेट्रा. काय आहे ही आपल्याला सजीवसृष्टीची माहिती कोण देतं, तर हर्बेरिया. हर्बेरिया म्हणजे काय, तर आपण जंगलात आता सगळ्याच वनस्पती, समजा आपल्याला जम्मू काश्मीरमधल्या वनस्पतीचा अभ्यास करायचा आहे, काय करावं लागेल, तिथं जावं लागेल, बरोबर का. सगळ्यांना शक्य आहे का तिथं जाणं, नाही. कोयना अभयारण्यातल्या प्लांटचा स्टडी करायला आपल्याला तिथं सगळ्यांना जाणं शक्य आहे का, नाही. मग असं काय केलं जातं, कोयना अभयारण्यामध्ये आढळणाऱ्या सगळ्या वनस्पतीची माहिती काय झालेली असते, रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, लिहून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पती, तिथले प्राणी, तिचं माहिती तिथं तिथं लिहून, त्याचा आपण वापर करून आपण काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. तसं त्या वनस्पती आपण काय केलेले असतात, ड्राय करून, सुकवून त्याचे काय केलेले असतात, पानाचे किंवा छोटी असेल तर पूर्ण वनस्पती काय केली असते, चिटकवून आपण प्रयोगशाळेमध्ये ठेवलेली असते एका कार्डशीटवरती, त्याला हर्बेरिया म्हणतात. पुस्तकामध्ये त्याचा फोटोग्राफ दिलेला आहे. बॉटॅनिकल गार्डन्स, काही बॉटॅनिकल गार्डन्स आहेत, उटकमंड, उटी म्हणतो आपण, बरोबर आहे का नाही. बऱ्याच हिंदी पिक्चरचं शूटिंग तिथं होतं, तर उटीमध्ये सुद्धा, उटी हे काय आहे, बॉटॅनिकल गार्डन आहे. तिथं हजारो प्रकारच्या काय आहेत वनस्पती, आपल्याला वेगवेगळ्या वनस्पती पाहायला मिळतात. म्युझियम असतात, आपल्या बायोलॉजीच्या लॅबमध्ये तुम्ही आला असाल तर तिथं प्राणी बॉटलमध्ये ठेवलेले आहेत, तुम्हाला दिसतात. तर असे मोठमोठे म्युझियम्स असतात, हजारो प्राणी, हजारो वनस्पती तिथं त्याचं रेकॉर्ड किंवा त्यांची माहिती ठेवलेली असते, त्याला म्युझियम म्हणायचं. बायोडायव्हर्सिटी पार्क आणि जैवविविधता असणाऱ्या पार्क असतात, गार्डन्स असतात, याला आपण काय म्हणतो, बायोडायव्हर्सिटी पार्क असे म्हणतो.
तर अशा पद्धतीनं याला आपण काय